everyone, welcome to all. Today we are going to learn standard 5th Navoday chapter 3, fraction, numbers and the four fundamental operation on them. आता इथे फ्रॅक्शन माहिती पाहिजे की फ्रॅक्शन हा एक नंबरचा टाईप्स आहे, तो अपॉन स्वरूपात राईटिंग केला जातो. म्हणजे वरच्या साईडला न्युमरेटर आणि खालच्या साईडला डिनोमिनेटर याप्रमाणे तो नंबर राहत असतो. आणि त्यावर फोर टाईपमध्ये येणाऱ्यामध्ये आपल्याला क्रिया बघायची आहे. तर फ्रॅक्शनमध्ये आपल्याला शिकायचं झालं तर एक असतो प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन यामध्ये काय राहत असते, न्युमरेटर हा डिनोमिनेटरपेक्षा छोटा राहत असतो. सपोज डिनोमिनेटरमध्ये आपण रायटिंग केले 10, तर 10 लहान नंबर आपण वरच्या साईडला रायटिंग करतो, त्याला म्हणतो आपण प्रॉपर फ्रॅक्शन. त्यानंतर नेक्स्ट राहते इमप्रॉपर फ्रॅक्शन. इमप्रॉपर फ्रॅक्शन, आता इमप्रॉपर फ्रॅक्शन यामध्ये राहते जो न्युमरेटर राहतो, म्हणजे वरचा नंबर तो खालच्या नंबरपेक्षा बिग राहतो. सपोज इथं मी इथे रायटिंग केले असेल 17 आणि खालच्या साईडला नंबर असेल 15, म्हणजे वरचा नंबर हा खालच्या डिनोमिनेटरपेक्षा न्युमरेटर हा नंबर बिग राहतो, तो राहत असतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन. नंतर राहत असते मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन यामध्ये एक होल नंबर राहतो, म्हणजेच जसे आपण 1, 2, 3, 4 हे जे नंबर घेतो ते नंबर अगोदर आपण रायटिंग करायचे. सपोज आता मी ते 5 रायटिंग केला, त्यानंतर मिक्स फ्रॅक्शनमध्ये अगोदर होल नंबर त्यानंतर फ्रॅक्शन नंबर येतो, म्हणजे 3/7 या टाईपमध्ये या फ्रॅक्शनला म्हणतो आपण मिक्स फ्रॅक्शन. आणि वरचा न्युमरेटर हा डिनोमिनेटरपेक्षा छोटा असेल त्याला म्हणतो प्रॉपर फ्रॅक्शन. आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे न्युमरेटर हा डिनोमिनेटरपेक्षा बिग राहतो, त्याला म्हणतो आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन. त्यानंतर या फ्रॅक्शन नंबरची आपल्याला कम्पेरिंग करायची असेल. कम्पेरिंग म्हणजे कुठला फ्रॅक्शन बिग आहे कुठला फ्रॅक्शन स्मॉल आहे, याकरिता आपल्याला जर दोन फ्रॅक्शन दिलेले असेल यासाठी अगोदर एक टाईपमध्ये येतो इक्वल बेस. इक्वल बेस जर त्याचे बेस सारखे असेल तर तो आपण कसा ओळखायचा. सपोज इथे रायटिंग केला असेल 9 आणि इथे 2/9. आता इथे बेस सारखे आहे, बेस सारखे असल्यामुळे आपल्याला ज्या फ्रॅक्शनचा न्युमरेटर हा बिग असेल तोच फ्रॅक्शन मोठा राहतो बेस सारखे असेल तर. तर यामधील 5 हा बिग नंबर आहे म्हणून 5/9 हा बिग फ्रॅक्शन झाला. त्यानंतर नेक्स्ट येतो इक्वल न्युमरेटर असेल. इक्वल न्युमरेटर, न्युमरेटर म्हणजे वरचे नंबर. आता हेच नंबर आपण वर साईडला रायटिंग करू, 9/5 असेल इथे, त्यानंतर इथे 9/2 असेल. जर इक्वल जर न्युमरेटर असेल तर अशा वेळेस बघ लक्षात ठेवावं लागेल की ज्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर हा छोटा असतो तो फ्रॅक्शन मोठा असतो. बघा इथे 9/5 दिलेलं आहे आणि इथे 9/2 दिलेलं आहे. 9/2 हा डिनोमिनेटर हा स्मॉल आहे, परंतु हा जो फ्रॅक्शन आहे तो बिग आहे, म्हणून आपण या साईडला आपण सिम्बॉल करायचा आहे की 9/2 हा बिग फ्रॅक्शन आहे, 9/5 हा स्मॉल फ्रॅक्शन होईल. ओके, याप्रमाणे आपल्याला फ्रॅक्शनची कम्पेरिंग करायची आहे. त्यानंतर जर एखाद्या फ्रॅक्शनचे बेस पण सेम नसेल आणि न्युमरेटर पण सेम नसेल तर अशा वेळेस आपल्याला त्याचे बेस सेम करायचे असतात ते मल्टिप्लाय करून. सपोज 3/2 आणि 4/5. आता इथे बघा याचे बेस पण सेम नाही आहे आणि न्युमरेटर पण सेम नाही आहे, अशा वेळेस आपण काय करायचं आहे की इक्वल नंबर पाहायचा आहे 2 आणि 5 टेबलमध्ये येणारा, किंवा 2 आणि 5 आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करायचा रफमध्ये. 2 × 5, 2 × 5 किती होतात तर 10. तर आपला 10 बेस यायला पाहिजे, याकरता आपण 2 टेबल ने कुठल्या नंबरला मल्टिप्लाय केलं का 10 येते ते अगोदर आपल्याला सर्च करावं लागेल. तर 2 5 जर केलं तर 2 5 = 10 येते, खाली 5 मल्टिप्लाय केलं तर वरती पण 5 मल्टिप्लाय करायचं आहे. तर 5 कोणत्या नंबर मल्टिप्लाय केल्यावर 10 येतात, तर 5 जर 2 मल्टिप्लाय केलं तर 10 येतात, म्हणून 5 × 2 = 10. खाली 2 केलं पण वरच्या पण साईडला आपल्याला 2 मल्टिप्लाय करायचं असते. तर मग त्यानंतर आपल्याला मल्टिप्लाय करून ते फ्रॅक्शन न्यू फ्रॅक्शन तयार करायचे असतात. 3 × 5 = 15, 2 × 5 = 10, त्यानंतर 5 × 2 = 10 आणि 4 × 2 = 8. याप्रमाणे 15/10 आणि 8/10 हे दोन फ्रॅक्शन तयार झालेले आहे. तर आता बेस सेम आहे, बेस सेम असल्यावर काय असते की ज्या फ्रॅक्शनचा वरचा नंबर हा बिग राहतो तोच फ्रॅक्शन मोठा राहतो आणि जो छोटा असेल तो छोटा राहतो, म्हणून 15/10 हा त्याला ग्रेटर फ्रॅक्शन.
ह्या दोन मधील जर म्हटलं आपल्याला तर 3/2 हा ग्रेटर फ्रॅक्शन झाला. ओके, याप्रमाणे आपण फ्रॅक्शनचे टाईप त्यानंतर कम्पेरिंग फ्रॅक्शन बघितलेलं आहे. या चॅप्टरशी संबंधित काही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. त्यानंतर आपण सॉल्व करणार आहे असाइनमेंट 3.1. असाइनमेंट 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन. आता इथे 3/5 ऑफ 25 आहे. इथे ऑफचा अर्थ होतो की मल्टिप्लाय सिम्बॉलचा यूज केलेला आहे, म्हणजेच रायटिंग करताना आपण 3/5 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय 25, त्यानंतर मायनस सिम्बॉल जसा तसा रायटिंग केला, 4/5 × 20, 4/5 × 20 −6/3/5. याप्रमाणे जर एक्झाम्पल सॉल्व करायचे असेल तर अगोदर आपल्याला बॉड मास ह्या फॉर्म्युलानुसार बॉड मास ब्रॅकेटमधले सॉल्व करायचे अगोदर, नंतर डी म्हणजे डिव्हिजन, मल्टिप्लाय, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. आता ब्रॅकेट हा आपल्याला सॉल्व करताना हा ब्रॅकेट अगोदर सॉल्व करायचा आहे. आता इथे बघा, इथे 6/3/5 आहे. तर डिव्हिजन करताना आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की डिव्हिजनचं सिम्बॉल चेंज होऊन समोरचा नंबर तो मल्टिप्लिकेटिव इन्व्हर्समध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे आता 6च्या खाली नेहमी काय राहत असतो 1, म्हणजे 6/1 याप्रमाणे रायटिंग करून इथे मल्टिप्लाय सिम्बॉल द्यायचं असते. त्यानंतर ते 20च्या खाली पण नेहमी 1 राहतो, म्हणून आपल्याला 5 डायरेक्ट 20 डिवाइड करू शकतो, म्हणजे 5 1 5 आणि 5 4 20, खाली 1 शिल्लक राहतो. त्याच्यामुळे जर आपण ते रायटिंग केलं, वरचा वरचा नंबर जर इथे मांडणी केली तर 5 × 4 केलं तर 4 4 16 येते, म्हणजे खाली 1 1 1 मायनस. आता इथे 6/1 रायटिंग केला, त्यानंतर डिव्हिजन सिम्बॉल असल्यामुळे मल्टिप्लाय करावं लागते आणि समोरचे जे नंबर आहे त्याचं मल्टिप्लिकेटिव इन्वर्स करायचं असते, म्हणजेच खालचा नंबर वर जातो, म्हणजे वर रायटिंग केला आणि वरचा नंबर आपल्याला खाली रायटिंग करायचा असतो. बाकी नंबर इथं जसंच्या तसेच रायटिंग करायचे असतात. आता हा जर आपण नंबर सॉल्व केला, याच्या खाली पण नेहमी 1 राहतो, त्याच्यामुळे 5 ने आपण वरच्या नंबरला डिवाइड करू शकतो, म्हणजेच 5 1 5 5 5 25, आणि वरच्या नंबरचा नंतर मल्टिप्लाय करून घ्यायचा, 5 3 15, तर 15/1 हे त्याचा ॲन्सर आला. त्यानंतर पॅकेटमध्ये पुन्हा इथे मल्टिप्लाय दिलेला आहे. मल्टिप्लाय दिलेला असल्यामुळे आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करायचा आहे, 6 5 13, 3 1 3, तर इथे अगोदर 15/1 रायटिंग करून घेणार आहे, −16/1 −6 5 30 आणि 3 1 3. त्यानंतर आता इथे ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन दिलं आहे. सबट्रॅक्शन दिलेलं असल्यामुळे आपल्याला सबट्रॅक्शन जर करायचं असेल किंवा ॲडिशन जरी करायची असेल तर त्याचे बेस सेम पाहिजे असते. तर इथे डिनोमिनेटरमध्ये 1 आहे आणि इथे 3 आहे, तर इथे बेस सेम करण्याकरता आपल्याला या दोघांची मल्टिप्लाय करून द्यायची अगोदर, 3 1 3, म्हणजे बेस म्हणजेच खालच्या साईडला आपल्याला 3 पाहिजे, इथं तर 3 दिलेलेच आहे, तर आपल्याला या नंबरला मल्टिप्लाय करून 3 पर्यंत आणायचं आहे, म्हणजे 1ला जर आपण मल्टिप्लाय 3 ने केलं तर 3 1 3 इथे येऊन जाईल, इथे 3 ने केलं तर वरते पण साईडला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. त्यामुळे 15/1 −(3 1 3) रायटिंग करायचं, 16 × 3 केलं तर 3 6 18, 18 8 कॅरीचा 1 3 1 3, 3 1 4, तर 16 3 48 येतात, −30/3 जसेच्या तसेच रायटिंग करायचे असतात, कारण की त्याचा बेस कसा आहे बिग आहे. त्यानंतर आता बेस सेम असल्यामुळे आपल्याला वरच्या नंबरची मायनस करायची आहे, आणि खालचा नंबर डबल असल्यामुळे तो 1च टाइम रायटिंग करायचा असतो, म्हणजेच 48 − 30 डबल नंबर असल्यामुळे ते 1 टाइम रायटिंग करायचा, इतर फ्रॅक्शनचे नंबर जसे तसे रायटिंग करायचे. त्यानंतर 15/1 −48 − 30 करायचे, तर 8 − 0 8 येतो, 4 − 3 1, आणि हे 3 जसेच्या तसे एक्झाम्पल सॉल्व केल्यावर तो ब्रॅकेट निघून जातो, म्हणजे इथे कोण राहिलेला आहे 15/1 जसेच्या तसे −18/3 आपण मायनस केल्यावरचा ॲन्सर आहे. आता इथे पण बघा, इथे मायनस सिम्बॉल आहे, इथे पण आपल्याला बेस सेम करायचे, इथे 1 आहे आणि इथे 3 आहे, जर 1ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर याचे बेस सेम होतात, म्हणून इथं 1 × 3 आणि 15 × 3 करायचं, खाली जो नंबरने मल्टिप्लाय केला त्याच नंबरने वरती पण आपल्याला करायचं असते, फक्त आपल्याला खालचाच बेस सेम करायचा असतो. हा फ्रॅक्शन जसा तसा ठेवायचा आहे, याला मल्टिप्लाय करून नवीन फ्रॅक्शन तयार करायचा आहे, म्हणजे 15 3 जा 15 3 जा
45, 3 1 3 माइनस 18 अपॉन 3 या प्रमाणे राइटिंग करायचं आहे. त्यानंतर बेस सेम आहे, बेस सेम असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, वरच्या नंबरची सबट्रॅक्शन करायचं आहे आणि खाली डबल नंबर असल्यामुळे ते वनच टाईम रायटिंग करायचं आहे. 45 मायनस 18 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे, तर रफमध्ये याप्रमाणे पण करू शकतो. 45 मायनस 18, इथे 4 लावून 1 लोन मागितला, इथे 15 केले, 4 कडले 3 राहतात, 15 मायनस जर 8 मायनस केले तर इथे राहतात 7, 3 मायनस 1 ते राहतात 2, म्हणजे 27 त्याचा आन्सर आहे. आणि खाली 3 जसेच्या तसे. त्यानंतर आपण जर 27 आपण 3 ने डिवाइड केलं तर याप्रमाणे 27 डिवाइडेड बाय 3, तर 3 9 27 येतात, म्हणून याचा आन्सर येईल 9. म्हणून ऑप्शन बी 9 इज अ राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, अपॉन 1 इंटू 2 प्लस 1 अपॉन 2 इंटू 3 प्लस 1 अपॉन 3 इंटू 4 प्लस डॅश 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 प्लस 1 अपॉन 9 इंटू 10 सिम्प्लिफाईज इट. आता या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये आपण अगोदर सेकंड नंबरचे 2 जर सॉल्व केले ते या एक्झाम्पलचा प्रत्येक टर्मचा एकामेकाशी संबंध दिलेला असतो. सपोज आधी 1 अपॉन 1 इंटू 2 रायटिंग केले प्लस 1 अपॉन 2 इंटू 3 रायटिंग केले, ह्या दोघांचा जर आपण ॲडिशन अगोदर सॉल्व केली तर 1 जसा तसा, 1 इंटू 2 म्हणजे 2 1 जा 2 प्लस 1 2 इंटू 3 म्हणजे 2 3 जा 6. आता इथे ॲडिशन आहे तर बेस सेम करायचे असते आपल्याला, तर 2 इंटू 3 केले 2 3 जा 6 येते, तर 2 3 जा 6 इथे येऊन जाते बेस सेम. आणि इथे पण आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे असतात. त्यानंतर 3 1 जा 3 2 3 जा 6 प्लस 1 अपॉन 6 जसं येत असं, तर वरच्या नंबरची ॲडिशन करायची आहे, म्हणजे 3 प्लस 1 इज इक्वल टू 6 इज इक्वल टू 3 आणि 1 4, इथं आता 4 अपॉन 6 आहे. तर हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये आहे ते बघायचं, तर दोन्ही नंबर हे 2 च्या टेबलमध्ये आहे, म्हणून 2 ने आपण याला डिवाइड करायचं. डिवाइड म्हणजे याप्रमाणे डिवाइड 2 आणि डिवाइड 2. जर 2 ने आपण 4 डिवाइड केलं तर 2 कितीचा 4 होते, तर 2 2 जा 4 होतात, आणि 2 कितीचा 6 होते, तर 2 3 जा 6 होते, म्हणून त्याचा आन्सर आला आहे 2 अपॉन 3. 2 अपॉन 3 म्हणजेच काय, जर आपण अगोदरच्या नंबरची आणि नेक्स्ट नंबरची जर आपण ॲडिशन केली तर त्याचा आन्सर आहे 2 अपॉन 3, म्हणजे हा 2 आपण कुठे रायटिंग केला आहे, न्युमरेटरमध्ये, आणि हा 3 डिनोमिनेटरमध्ये. त्याचप्रमाणे याचं रिलेशन पण याचप्रमाणे आहे, म्हणजे 9 आपल्याला वरती रायटिंग करावं लागेल याप्रमाणे, आणि 10 हा खाली रायटिंग करावं लागेल, कारण की आपण जर ह्या दोन्हीची ॲडिशन केलेली होती तर 2 अपॉन 3 आलेलं होतं, म्हणजे 2 वरती आणि 3 खालच्या साईडला रायटिंग केलेले होते. तर त्याचप्रमाणे हा जर शेवटच्या टर्मची आपण ॲडिशन जर करत करत आणली तर त्याचा ॲन्सर पण 9 अपॉन 10 येणार आहे. म्हणून ऑप्शन सी 9 अपॉन 10 इज अ राईट ॲन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, 3 अपॉन 5 प्लस 1 अपॉन 5 मायनस 3 अपॉन 10 इंटू 36 डिवाइडेड बाय 45 डिवाइडेड बाय 16 डिवाइडेड बाय 5 ब्रॅकेट कम्प्लीट सिम्प्लिफाईज इट. आता हे पण आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे, फ्रॅक्शन नंबर आहे, त्या ठिकाणी आपण एक्झाम्पल अगोदर रायटिंग करून घेणार आहे. 3 अपॉन 5 प्लस 1 अपॉन 5 मायनस 3 अपॉन 10 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 36 अपॉन 45 डिवाइडेड बाय 16 अपॉन 5. आता या ठिकाणी अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचे असतात. ब्रॅकेट सॉल्व करण्याकरता अगोदर ब्रॅकेटमध्ये डिव्हिजन असेल तर डिव्हिजन सॉल्व करायचं. आता इथे डिव्हिजन सिम्बॉल आहे, तर हे डिव्हिजन सॉल्व करताना लक्षात ठेवायचं केव्हाही की मल्टिप्लाय करून त्याचा समोरच्या नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स रायटिंग करायचा आहे. फर्स्ट नंबरचा रायटिंग करायचा नाही आहे, फर्स्ट नंबर जशा तसाच रायटिंग करायचा आहे, नंतर याला मल्टिप्लाय सिम्बॉल रायटिंग करून आपल्याला समोरच्या नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करायचा आहे, म्हणजे 36 अपॉन 45 याला मल्टिप्लाय द्यायचा आणि 5 हा वरच्या साईडला आणि 16 खालीच्या साईडला रायटिंग करायचं आहे. याप्रमाणे डिव्हिजन असलं तर फ्रॅक्शनचं सॉल्व करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, ते बॉडमास या फॉर्म्युलानुसार आहे, ब्रॅकेट नंतर डिव्हिजन त्यानंतर मल्टिप्लाय असेल तर मल्टिप्लाय नंतर ॲडिशन मग सबट्रॅक्शन. म्हणून आपल्याला अगोदर या ब्रॅकेटमधली ॲडिशन सॉल्व करायची आहे, म्हणजे 3 अपॉन 5 प्लस 1 अपॉन 5. आता इथे बेस सेम आहे, बेस सेम असल्यामुळे डायरेक्ट वरच्या नंबरची काय होते, ॲडिशन होते, म्हणून 3 आणि 1 4 4 अपॉन 5 त्याचा आन्सर येईल. ते याप्रमाणे त्याची मांडणी करायची आहे, 3 प्लस 1 अपॉन 5 मायनस 3 अपॉन 10,
त्यानंतर या वरच्या नंबरचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे, 3 आणि 1 4 म्हणजेच 4/5 -3/10 जसेच्या तसे इंटू, आता या ठिकाणी 36/45 5/16 जशा तसे रायटिंग करायचे आहे। त्यानंतर आपण इथे बेस सेम करायचे मायनस असल्यामुळे जर 5 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे बेस सेम येऊन जातं, म्हणजे 5 × 2 करायचं, 5 × 2 = 10 येतात। इथं 2 ने केलं पण वरते पण 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणून 4 × 2 = 8 येतात आणि 5 × 2 = 10 -3/10 जसेच्या तसे। तर या ठिकाणी बेस सेम आल्यामुळे आपल्याला वरच्या नंबरचे मायनस आणि बेस एकच वेळा घ्यायचा असतो। त्यानंतर इथे बघायचं, इथं मल्टिप्लाय आहे, मल्टिप्लाय असल्यामुळे आपल्याला खालच्या नंबरनी वरच्या नंबरला डिव्हिजन करू शकतो किंवा वरच्या नंबरनी खालच्या नंबरला आपण डिवाइड करू शकतो। म्हणून इथे 5 ने 5 1 = 5, 5 9 = 45, आता इथे 9 आलेले आहे, 9 ना आपण 36 ला डिवाइड करू शकतो, म्हणून 9 1 = 9, 9 4 = 36। त्यानंतर इथे पुन्हा 4 आलेले आहे आणि इथे 16 आहे, तर पुन्हा 4 1 = 4 आणि 4 4 = 16। लक्षात ठेवायचं केवळ डिव्हिजन करताना आपल्याला एक खालचा नंबर आणि वरच्या नंबरनेच करायचा असतो, खालच्या नंबरने डिवाइड करायचा नसते, खालच्या नंबरने तो मल्टिप्लाय सिम्बॉल असल्यामुळे डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकतो। त्यानंतर आता जे नंबर शिल्लक राहिलेला आहे ते 1 आहे, इथे 1 आहे, म्हणून 1 1 = 1 रायटिंग करायचं इथे। त्यानंतर इथे 4 आणि 1 आहे, म्हणून 4 1 = 4। त्यानंतर 8 - 3, इथे 8 - 3/10 × 1/4 जशाच्या तसे, 8 - 3 ते इथे उरतात 5 / 10 × 1/4। आता इथे कोणत्या नंबरला डिवाइड करता येत नाही, प्लसमध्ये पण डिवाइड करता येत, त्याच्यामुळे आपल्याला वरच्या नंबरची मल्टिप्लाय वरच्या नंबरसोबतच रायटिंग करायची आहे, म्हणजे 5 1 = 5 आणि 10 4 = 40। आता इथे बघायचं आहे की इथे 5 आहे, इथं 40 आहे, म्हणजे 40 / 5 आपण 5 याप्रमाणे सॉल्व केले, 40 / 5, तर 5 8 = 40 याप्रमाणे त्याचा ॲन्सर येईल, म्हणजे 8 येईल ॲन्सर, म्हणून 5 1 = 5, 5 8 = 40, 1/8 त्याचा ॲन्सर येणार आहे, ऑप्शन ए 1/8 इज द राईट ॲन्सर। ओके, व्हिडिओ आवडला चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहे, सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन। त्यासाठी अगोदर एक्झाम्पल रायटिंग करून घेणार आहे आपण। आता याप्रमाणे आपण ते एक्झाम्पल रायटिंग करून घेतलेलं आहे, तर आपल्याला सर्वात अगोदर आतमध्ये ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे। आतमध्ये जो ब्रॅकेट आहे तो आहे 2/3 -4/9, आता इथे बेस सेम करायचे आहे मायनस करताना, तर बेस सेम करायचे होते, आपल्याला छोटा नंबर पाहायचा आहे की मोठ्या नंबरपर्यंत तो जाऊ शकतो काय, तर 3 हा मोठ्या नंबरपर्यंत जाऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला 3 ला जर कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर 9 येते, जर आपण 3 ने जर 3 ला मल्टिप्लाय केलं तर इथे 9 येणार आहे, म्हणून इथे 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि वरच्या साईडने पण 3 ने, त्यानंतर याचा ॲन्सर रायटिंग करायचा आहे आपल्याला खालच्या साईडला, तर इथे 2 3 = 6 येतात आणि 3 3 = 9 -4/9 जसेच्या तसे, म्हणजे ह्या आतमधला ब्रॅकेट आहे तो आपण सॉल्व केलेला आहे। त्यानंतर इतर जे नंबर राहतात ते जसेच्या तसेच रायटिंग करायचे असतात, म्हणजेच 1/3 कर्वी ब्रॉकेट प्लस, त्यानंतर या साईडने बघा 7/9 आणि -2/3 आहे, आता हा थोडा एक ब्रॅकेटमधलाच आहे पण वेगळा नंबर आहे, तर इथे आपण इथे डायरेक्ट करून घेणार आहे, इथे 9 आहे, इथे 3 आहे, तर 3 ने मल्टिप्लाय केलं तर ते 9 येतं, म्हणून 3 3 = 9 आणि इथे पण 3 ने करायचं आहे, म्हणून याची पण आपण मल्टिप्लाय करून आलेला ॲन्सर रायटिंग करून घ्यायचं आहे, तर 2 3 = 6 आणि 3 3 = 9, त्यानंतर -7/9 जसेच्या तसे, ब्रॅकेट कम्प्लीट × 3/2 तो नंबर जसा तसा रायटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बेस सेम आलेले आहे, या ठिकाणी पण बेस सेम आले, बेस सेम असल्यामुळे आपण डायरेक्ट मायनस करायचे, म्हणजे 6 - 4 करायचा, 6 - 4 इथे उरतात 2 आणि हे 9 जसेच्या तसे, 9 हा डबल असल्यामुळे तो 1च टाइम रायटिंग करायचा असतो। त्यानंतर +1/3 करायचे, +1/3 हा एक कर्व ब्रॅकेटमध्ये नंबर आहे,
हाँ मतलब रॅकेट निघून गेलेलं आहे. त्यानंतर प्लस आता इथे बघा, इथे नाईन हे सेम बेस आहे, त्यामुळे बेस एकच वेळा रायटिंग करायचा असतो आणि वरच्या नंबरची आपल्याला मायनस करायचा, म्हणजे सेवन मायनस सिक्स करायचं. सेवन मायनस सिक्स तर इथे उरतात मग वन. आणि इथे हा बॉक्स कंप्लीट. त्यानंतर थ्री डिवायडेड बाय टू आणि मल्टिप्लाय सिम्बॉल जसे तसा. आता इथे ॲडिशन आलेली आहे, 1/3 आणि प्लस 2/9 ची ॲडिशन आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या इथे बेस सेम करायचे आहे. बेस सेम करण्याकरता आपलं थ्रीनं जर आपण थ्रीला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे 3 3 9 नंबर मिळतो, त्याच्यामुळे वरच्या पण साईडला आपल्याला थ्रीने मल्टिप्लाय करायचं आहे. त्यामुळे 3 1 3 3 3 9 प्लस 2/9 आणि प्लस 1/9 जसेच्या तसे हा नंबर पण सर रायटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे बेस सेम आहे, त्याच्यामुळे बेस एकच वेळा घ्यायचा आहे आणि वरच्या नंबरची ॲडिशन म्हणजे 3 आणि 2 5 5/9 इथं प्लस 1/9 जसेच्या तसे रायटिंग करून घ्यायचे. हा आपण एक एक ब्रॅकेट आपण काढत नेलेला आहे, आता ह्या ब्रॅकेटमधून याची ॲडिशन केलेली आहे, त्याच्यामुळे हा कर्व ब्रॅकेट निघून जातो. त्यानंतर मल्टिप्लाय बाय 3/2 जसेच्या तसे. आता इथे बघा, 9 9 बेस सेम आला, त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट करता येते 9 एकच वेळा रायटिंग करायचा आणि वरच्या नंबरची ॲडिशन 5 आणि 1 6 मल्टिप्लाय बाय 3/2 जसेच्या तसे. आता इथे बघा, वरच्या नंबरने आपल्याला खालच्या नंबरला डिवाइड करू शकतो, म्हणजे 3 1 3 3 3 9 2 1 2 2 3 6 आता इथे आलेलं कोण आहे, 3 1 3 मल्टिप्लाय केलं तर इथे पण 3 मल्टिप्लाइड बाय 1 3 1 3 जर 3ने जर 3ला डिवाइड केलं तर काय येईल, 3 1 3 म्हणजे इथे 1 शिल्लक राहील. तर याप्रमाणे 3 1 3 तर 1 आला आन्सर, म्हणून इथे पण आपण 1 रायटिंग केलेलं आहे, म्हणून ऑप्शन सी 1 इज अ राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, विच आउट ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. आता या ठिकाणी फ्रॅक्शन दिलेले आहे 4, तर यामधील आपल्याला ग्रेटेस्ट फ्रॅक्शन इथं ओळखायचं आहे. तर आपल्याला ग्रेटेस्ट फ्रॅक्शन ओळखण्याकरता एक तर आपल्याला वरचे न्युमरेटर सेम पाहिजे किंवा डिनोमिनेटर सेम पाहिजे. जर न्युमरेटर सेम असेल तर खालचा ज्याचा लहान असतो तो मोठा फ्रॅक्शन असतो, जर डिनोमिनेटर सेम असेल तर ज्याचा वरचा मोठा तो फ्रॅक्शन मोठा राहत असतो. पण या ठिकाणी वरचे पण सेम नाही आणि खालचे पण कुठलेच डिनोमिनेटर सेम नाही आहे. याकरता आपल्याला अगोदर एलसीएम काढून त्या तो डिनोमिनेटर आपल्याला कुठला नंबर डिनोमिनेटरमध्ये पाहिजे ते आपल्याला काढावं लागेल. म्हणून यासाठी अगोदर आपण जेवढे पण फ्रॅक्शन आहे ते अगोदर रायटिंग करून घेणार आहे, म्हणजेच 2/3, 3/6, 12, 17/36 आता याप्रमाणे जर फ्रॅक्शन वेगवेगळे असेल म्हणजे त्याचे न्युमरेटर पण सेम नसेल आणि डिनोमिनेटर पण सेम नसेल, तर अशा वेळेस आपल्याला जेवढे खालचे नंबर आहे म्हणजे बेस नंबर आहे ते बेस नंबरचा आपल्याला एलसीएम काढायचा असतो. याप्रमाणे हे अगोदर नंबर रायटिंग करून घेणार आहे आपण, 3 6 12 आणि 36. तुम्हाला याप्रमाणे बॉक्स करायचा आहे. आता याप्रमाणे आपण नंबर रायटिंग केल्यावर आपल्याला हे सर्व नंबर कुठल्या टेबलमध्ये येते ते पाहावं लागेल. आता इथं 3 आहे, इथे 6 आहे, इथे 12 आहे आणि इथे 36 आहे. आता हे सर्व नंबर हे 3 टेबलमध्ये येतात, म्हणून आपण जर त्या नंबरला जर डिव्हिजन केलं तर जो क्वेश्चन येतो तो क्वेश्चन या ठिकाणी रायटिंग करायचा असतो, म्हणजे 3 कितीजा 3 होतात. तर इथं आपण जर 3 रायटिंग केला तर 3 1 जा 3 या ठिकाणी रायटिंग करायचा असतो. आता इथे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, केव्हाही या ठिकाणी जो नंबर रायटिंग करायचा असतो तो प्राईम नंबर रायटिंग करायचा असतो, की हा नंबर कुठल्या टेबलमध्ये यायला नको. तर 3 कितीजा 6 होते तर इथं 3 2 जा 6 होते तर 2 रायटिंग करायचे आहे. त्यानंतर 3 कितीजा 12 होते तर 3 4 जा 12. त्यानंतर 3ने आपल्याला 36ला डिवाइड करायचं आहे, तर 36ला डिवाइड करते वेळी अगोदर फर्स्ट नंबर घ्यायचा, म्हणजे 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6 तर इथे 12 आलेले आहे. आता इथे जे खालच्या साईडला जे नंबर आलेले आहे ते नंबर पूर्ण नंबर कोणत्या टेबलमध्ये आहे ते पाहायचं आहे. जो नंबर येत नसेल तो नंबर जसा तसा आपल्याला खाली रायटिंग करायचा असतो. तर इथे 2 4 आणि 12 हे सर्व नंबर 2 टेबलमध्ये येतात, म्हणून इथे 2 रायटिंग करायचं आहे. 2 हा प्राईम नंबर आहे ते, तर 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि 2 6 जा 12. आता हा 1 2 टेबलमध्ये आला नाही म्हणून 1 जसाच्या तसा रायटिंग करायचा आहे. आता ही मेथड आपल्याला खाली 1 येपर्यंत करायची
असते। आता इथे पुन्हा 2 आणि 6 आहे, आणि 2 आणि 6 हे दोन नंबर कुठल्या टेबलमध्ये आहे, तो प्राइम नंबर असला पाहिजे, तर इथे 2 च्या टेबलमध्ये। तर 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6, 1 जसंच्या तसा। आणि इथे पुन्हा आता एक शिल्लक राहिलेला नंबर, तो म्हणजे 3, तर 3 1 जा 3, म्हणजे 3 1 जा 3 इथं रायटिंग करायचा, बाकी नंबर जसच्या तसे। याप्रमाणे आपण एलसीएम काढलेला आहे खाली नंबर येईपर्यंत। तर आता एलसीएम काढच्या वेळेस आपल्याला जे बाजूचे नंबर आहे म्हणजे 3 2 2 3 ह्या सर्व नंबरची मल्टिप्लाय करायचे, म्हणून इथं रायटिंग करताना एलसीएम इज इक्वल टू 3 × 2 × 2 × 3, म्हणजे 3 × 2 = 6 मल्टिप्लाय 2 × 3 = 6, तर 6 × 6 = 36। तर इथे एलसीएम आलेला आहे 36, म्हणून आपल्याला प्रत्येक बेस हा 36 पर्यंत आणायचा आहे, म्हणजे इथे जे बेस दिलेले आहे हे सर्व बेस आपल्याला 36 पर्यंत आणायचे आहे। आता इथं 36 मध्ये फर्स्ट जो बेस आहे तो इथे चेंज नाही करायचा, तो इथे दिलेलाच आहे, त्याच्यामुळे हा जो टेबल आहे ह्या टेबलला आपल्याला 36 पर्यंत आणायचा आहे। म्हणजे 12 किती जा 36 होते, तर 12 3 जा, म्हणून याला मल्टिप्लाय 3 करावं लागेल। इथे 3 ने केलं तर वरचे पण साईडला 3 ने करायचं असते, वरचे नंबर कुठला आला तरी चालेल, फक्त आपल्याला खालच्या साईडला नंबर हा 36 यायला पाहिजे। त्यानंतर 6 6 ने कुठल्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर 36 येईल, तर इथे 6 6 = 36, वरते पण मग 6 ने करायचं आहे। आणि इथे 3 किती जा 36 होईल, तर इथं 3 ने जर 12 ला मल्टिप्लाय केलं 3 12 = 36 होतात, वरते पण आपल्याला 12 ने करायचं आहे। ह्या जे आपण मल्टिप्लाय केलेले आहे त्या नंबरचे आपल्याला मल्टिप्लाय इथे ॲन्सरमध्ये रायटिंग करायचं आहे, म्हणजे 12 2 = 24 डिवाइड बाय 12 3 = 36, नंतर 6 6 = 36, 6 3 = 18, 12 3 = 36, 7 3 = 21, हेच 17/36 जसेच्या तसे। आता जर बेस सेम सर्वेचे सेम आले, आता बेस सेम असल्यावर फ्रॅक्शनचा एक रूल्स आहे की जर बेस सेम असल्यास ज्या फ्रॅक्शनचा वरचा नंबर म्हणजे न्यूमरेटर हा जर मोठा असेल तर तो फ्रॅक्शन मोठा राहतो। आता इथे वरते नंबर दिले आहे 24 18 21 आणि 17, तर यापैकी 24 हा नंबर मोठा आहे, म्हणून हा जो फ्रॅक्शन आहे 24/36 हा बिग आहे। याचा बेस फॉर्म काय होता 2/3, म्हणून त्याचा आन्सर काय येईल मग 2/3 इज अ बिग फ्रॅक्शन, 2/3 काय आहे बिग म्हणजे ग्रेटेस्ट, म्हणून ऑप्शन डी 2/3 इज अ राईट आन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ फ्रॅक्शन आर इन असेंडिंग ऑर्डर। आता इथे खाली काय दिलेले आहे, फ्रॅक्शन दिलेले आहे, या फ्रॅक्शनपैकी म्हणजे असेंडिंग ऑर्डरप्रमाणे लावलेला फ्रॅक्शन कुठला आहे। आता हा पण क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन नंबर 5 प्रमाणे सॉल्व करायचा आहे, कारण यामध्ये बेस पण सेम नाही आणि न्यूमरेटर पण सेम आहे नाही, तर याच्या अगोदर आपल्याला बेस सेम करायचे आहे, बेस सेम करून आपल्याला त्याला असेंडिंग प्रमाणे रायटिंग करायचं आहे। तर अगोदर आपण कुठल्या एका ऑप्शनचे आपण काय रायटिंग करून घेणार आहे, फ्रॅक्शन नंबर रायटिंग करून घेणार आहे। बी या ऑप्शनचे काय घेणार आहे, अगोदर फ्रॅक्शन नंबर समजून घेणार आहे। आता या ठिकाणी जे फ्रॅक्शन नंबर आहे 2/3 4/5 3/4 आणि 1/2 हे आपण या ठिकाणी रायटिंग केलेले आहे। आता इथे स्मॉलेस्ट ओळखण्याकरिता आपल्याला तसं ओळखता येणार नाही, त्याकरिता आपल्याला त्याचे बेस सेम करायचे आहे, बेस सेम करण्याकरता आपल्याला त्याचा एलसीएम काढायचा आहे, म्हणजे 3 5 4 2 3 5 4 2। आता हे सर्व नंबर कोणत्या टेबलमध्ये ते अगोदर पाहायचं आहे, तर यापैकी सर्व नंबर हे कुठल्याच एका टेबलमध्ये येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला अगोदर जे जे नंबरमध्ये ते टेबल येतात ते आपल्याला अगोदर डिव्हिजन करायचे, म्हणजे 4 आणि 2 हे 2 च्या टेबलमध्ये येतात, म्हणून 2 2 = 4 आणि 2 1 = 2, 5 जसेच्या तसे, 3 पण जसेच्या तसे। आता यापैकी असे कुठलेच नंबर नाही आहे की ते कुठल्या तरी टेबलमध्ये येतात, म्हणजे 2 नंबर पाहिजे आपल्याला कमीत कमी, तर इथे 2 5 आणि 3 हे कुठल्याच टेबलमध्ये येत नाही। जर आपल्या इथं आपण जर डिव्हिजन केलं तर इथे खाली 1 येईपर्यंत आपण ते इथे पण नंबर ते सारखंच येणार आहे, त्याच्यामुळे आपण जर ह्या सर्व नंबरची मल्टिप्लाय केली म्हणजे एलसीएम काढण्याकरता एलसीएम 2 × फक्त बाहेर बाहेरचे नंबर घ्यायचे 2 × 3 × 5 × 2 × 1, तर 2 3 = 6,
फाइव टू जा टेन, एन वन जा टेन, तो इतने सिक्स टेन जा सिक्सटी। म्हणजेच आपल्याला ह्या सर्व डिनोमिनेटरचा बेस आपल्याला सिक्सटी आणायचा आहे। आता इथे कुठल्या नंबरला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला सिक्सटी येईल हे अगोदर आपल्याला पाहायचं आहे। म्हणजे थ्रीने कुठल्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर सिक्सटी येते। तर थ्री इंटू जर आपण ट्वेंटी केले, थ्री इंटू ट्वेंटी केलं तर सिक्सटी येते। इथे ट्वेंटीने मल्टिप्लाय केलं वरते पण ट्वेंटीने करायचं आहे। त्यानंतर फाईव्हने आपण कुठल्या नंबरला मल्टिप्लाय केल्यावर सिक्सटी येत आहे, तर फाईव्ह इंटू जर ट्वेल्व केले तर आपलं सिक्सटी आपल्याला ॲन्सर मिळणार आहे। म्हणजे इथे ट्वेल्व केले तर वरते पण साईडने आपल्याला ट्वेल्व करायचे। त्यानंतर फोर, फोर इंटू जर आपण फिफ्टीन केले म्हणजे फिफ्टीन फोर जा सिक्सटी होतात, त्या साईडने पण आपल्याला फिफ्टीनने मल्टिप्लाय करायचं आहे। इथे टू इंटू थर्टी केले तर वरच्या पण साईडने आपल्याला थर्टीने मल्टिप्लाय करायचं आहे। त्यानंतर आपल्याला मल्टिप्लाय करून ॲन्सर काढायचा आहे, म्हणजे टू ट्वेंटीचा, तर टू ट्वेंटीचा येथे येतात फोर्टी। त्यानंतर थ्री ट्वेंटीचा ते येथे येतात सिक्स्टी। त्याच्यानंतर ट्वेल्व फाईव्हचा सिक्स्टी, त्यानंतर ट्वेल्व फोरचा फोर्टी एट, त्यानंतर फिफ्टीन फोरचा सिक्स्टी, नंतर फिफ्टीन थ्रीचा फोर्टी फाईव्ह, त्यानंतर थर्टी टूचा सिक्स्टी, त्यानंतर थर्टी वनचा थर्टी। तर या ठिकाणी आपण बेस सेम आणलेले आहे, म्हणजे सिक्स्टी सिक्स्टी सर्व बेस सेम आणलेले आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की दिलेले फ्रॅक्शन हे असेंडिंगप्रमाणे आपल्याला रायटिंग करायचे आहे। आता हा जो नंबर आहे तो या नंबरचा फ्रॅक्शन आपण इक्वल नंबर करून आणलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला असेंडिंग ऑर्डर करताना एस सी ई एन डी आय एन जी असेंडिंग ऑर्डर करताना आपल्याला सर्वात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन अगोदर रायटिंग करायचं आहे। आता स्मॉलेस्ट फ्रॅक्शन म्हणजे बेस जर सेम असेल, म्हणजे डिनोमिनेटर जर सेम असेल, तर वरचा जो नंबर छोटा असतो तो फ्रॅक्शन छोटा असतो। तर इथे थर्टी अपॉन सिक्स्टी हा फ्रॅक्शन काय स्मॉल आहे, म्हणजे बेस फॉर्म काय तर वन अपॉन टू, तर वन अपॉन टू हा आपण अगोदर फ्रॅक्शन रायटिंग करायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्मॉल बघावं लागेल तीनपैकी स्मॉल कोण आहे, तर तो आहे फोर्टी अपॉन सिक्स्टी म्हणजे टू अपॉन थ्री, तर तो ऑप्शन रायटिंग करावा लागेल टू अपॉन थ्री। त्यानंतर हे दोन झालेले आहेत, तर या दोनपैकी स्मॉल बघायचं आहे कोण आहे, तर फोर्टी फाईव्ह अपॉन सिक्स्टी, तर फोर्टी फाईव्ह अपॉन सिक्स्टीचा बेस फ्रॉम थ्री अपॉन फोर, म्हणून थ्री अपॉन फोर या ठिकाणी रायटिंग करायचं आहे। त्यानंतर लास्ट फोर्टी एट अपॉन सिक्स्टी म्हणजेच फोर अपॉन फाईव्ह रायटिंग करावे लागेल, म्हणून त्याचा करेक्ट ॲन्सर येईल वन अपॉन टू कॉमा टू अपॉन थ्री कॉमा थ्री अपॉन फोर कॉमा फोर अपॉन फाईव्ह। ऑप्शन ए इज अ करेक्ट ॲन्सर। ओके, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन, वन अँड वन अपॉन ट्वेंटी फोर मायनस वन प्लस सेवन अपॉन थर्टी सिक्स, म्हणजेच आपल्याला वन अँड वन अपॉन ट्वेंटी फोरमधून अगोदर वन मायनस करायचा आहे, त्यानंतर त्यामध्ये प्लस करायचा आहे मग थर्टी सिक्स। तर इथे रायटिंग करणार आहे वन अँड वन अपॉन ट्वेंटी फोर मायनस वन प्लस सेवन अपॉन थर्टी सिक्स। आता हा मिक्स फ्रॅक्शन नंबर आणि हा होल नंबर याचा आपल्याला मायनस करावा लागेल अगोदर, त्यानंतर हा जो फ्रॅक्शन नंबर आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आहे। त्यासाठी अगोदर हा जो वन अँड वन अपॉन ट्वेंटी फोर हा मिक्स फ्रॅक्शन आहे, त्याला आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल। प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्याकरता या दोन नंबरचा मल्टिप्लाय करायचा आहे आणि वरचा नंबर त्यामध्ये प्लस करायचा आहे, म्हणजेच ट्वेंटी फोर इंटू वन प्लस वन डिवाइड ट्वेंटी फोर जसेच्या तसे। आता मायनस वन आहे तर मायनस वन याला डिनोमिनेटर केव्हाही वन राहतो, म्हणून मायनस वन अपॉन वन या ठिकाणी रायटिंग करायचं आहे। नंतर हा प्लस सेवन अपॉन थर्टी सिक्स जसंच्या तसा, त्यानंतर आपल्याला दोघांचं मल्टिप्लाय करायचं आहे ट्वेंटी फोर वन जा ट्वेंटी फोर, आणि ट्वेंटी फोरमध्ये जर वन प्लस केलं तर होतात ट्वेंटी फाईव्ह, म्हणजेच ट्वेंटी फाईव्ह अपॉन ट्वेंटी फोर आपल्याला रायटिंग करायचं आहे। ट्वेंटी फोर हा जो डिनोमिनेटर आहे तो जसंच्या तसाच रायटिंग करायचा असतो। त्यानंतर मायनस वन अपॉन वन करायचं आहे, तर अगोदर आपल्याला हा बॉक्स सॉल्व करावा लागेल, त्यानंतर प्लस त्यामध्ये सेवन अपॉन थर्टी सिक्स प्लस करावे लागेल। तर इथे मायनस करताना लक्षात ठेवायचं प्लस असेल किंवा मायनस असेल तर आपल्याला बेस सेम करायचे असतात, तर बेस सेम करण्याकरता इथे ट्वेंटी फोर आहे तर वनला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर ट्वेंटी फोर येतात
या ठिकाणी आपल्याला राइटिंग करावं लागेल. तर 1 ला आपण जर 24 ने जर मल्टीप्लाय केलं तर 24 वन जा 24 खाली बेस सेम येणार आहे, म्हणून 24 ने खाली केलं तर वरच्या पण नंबरला 24 ने मल्टीप्लाय करायचं आहे. त्यानंतर ॲन्सर काढायचा आहे. त्यानंतर 25 अपॉन 24 मायनस 24 वन जा 24 24 वन जा 24 प्रमाणे त्याचं +7 अपॉन 36. आता इथे बेस सेम असल्या वरच्या नंबरची मायनस करायची, 25 मायनस 24, आणि बेस जर डबल असेल तर तो वनच टाईम रायटिंग करायचा असतो. त्यानंतर +7 अपॉन 36 जसेच्या तसे. त्यानंतर 25 मधून जर 24 मायनस केलं तर तिथे राहतात 1, आणि बेस 24 जसेच्या तसे. त्यानंतर +7 अपॉन 36 करायचे. आता त्यानंतर 1 अपॉन 24 आणि +7 अपॉन 36 आहे. आता इथे याची ॲडिशन करायची आहे फ्रॅक्शन नंबरची, पण इथे बेस सेम आहे नाही, तर बेस सेम करण्याकरता आपण 24 आणि 36चा आपण LCM काढायचा आहे. तर LCM म्हणजे लोवेस्ट कॉमन फॅक्टर. तर याप्रमाणे आपण जर LCM काढला 24 आणि 36, तर इथे केव्हाही लक्षात ठेवायचं की प्राईम नंबर रायटिंग करायचा फर्स्ट टाईम, त्यानंतर आपल्याला त्या दोन नंबर कुठल्या टेबलमध्ये आहे ते आपल्याला बघायचं आहे. ते दोन्ही नंबर 2 च्या टेबलमध्ये येतात, म्हणजे 2 वन जा 2 2 2 जा 4. इथे पण 2 वन जा 2, 1 शिल्लक राहील इथे, आणि 2 8 जा 16. त्यानंतर 3 4 जा 12, 3 6 जा 18, 2 2 जा 4 2 3 जा 6, 2 1 जा 2 2 3. हा नंबर 2 च्या टेबलमध्ये आहे नाही, म्हणून तो जसा तसाच रायटिंग करायचा आहे. त्यानंतर 3 1 जा 3. आता हे जे बाहेरचे नंबर आलेले आहे इथपर्यंत, तर ह्या नंबरचा आपल्याला मल्टीप्लाय करायचा आहे. ते नंबर अगोदर असे रायटिंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याचं मल्टिप्लाय किती येते, 72. तर आपल्याला जे दिलेले बेस आहे ते 72 पर्यंत आपल्याला मल्टिप्लाय करून आणायचे आहे. म्हणजे 24 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 72 येतं. तर इथे 3 ने केलं तर वरच्या पण साईडला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. आता इथे 36 2 जा 72 होतात, तर इथे पण 2 ने वरच्या पण साईडने 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. त्या ठिकाणी 3 1 जा 3, 24 3 जा 72, +7 2 जा 14, 36 2 जा 72. आता बेस सेम असल्यामुळे बेस वनच टाईम रायटिंग करायचा, आणि वरच्या नंबरची ॲडिशन करायची, म्हणजे 3 प्लस 14 इज इक्वल टू 14 प्लस 3 17 अपॉन 72. म्हणून ऑप्शन बी 17 अपॉन 72 इज द राईट ॲन्सर. ओके, याप्रमाणे क्वेश्चन नंबर 7 आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, सिम्प्लिफिकेशन ऑफ द फॉलोइंग गिव्ज. तर इथे नंबर दिलेले आहे मिक्स फ्रॅक्शन नंबर, फ्रॅक्शन नंबर तर 15 and 1/2 मायनस इन ब्रॅकेट 12/5 × 5/8 प्लस इन ब्रॅकेट 7/1 and 3/4 ब्रॅकेट कम्प्लीट नेक्स्ट ब्रॅकेट कम्प्लीट × 2. तर अशा आपल्याला ब्रॅकेट जर दिलेले असेल तर ब्रॅकेटच्या आतमधील सर्वात आतमध्ये जो ब्रॅकेट असतो तो ब्रॅकेट अगोदर सॉल्व करायचा असतो. म्हणजे हा ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटच्या आतमध्ये हा एक ब्रॅकेट आहे, तो हा एक ब्रॅकेट अगोदर सॉल्व करायचा आहे. आता सर्वात आतमधील ब्रॅकेट सॉल्व करताना अगोदर आपल्याला हा जो मिक्स फ्रॅक्शन नंबर आहे तो आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावा लागेल. तो म्हणजेच 4 ने याला मल्टीप्लाय करावा लागेल, आणि वरचा नंबर त्यामध्ये प्लस करायचा आहे. म्हणजे 4 1 जा 4, आणि 4 आणि 3 7. तर इथं आपल्याला 7 अपॉन 4 याप्रमाणे रायटिंग करावं लागेल. त्यानंतर 7 डिवायडेड बाय 7 अपॉन 4 हे त्याचा ॲन्सर येणार आहे. तर 7च्या खाली नेहमी आता सिंगल नंबर असल्यामुळे त्याच्या खाली नेहमी 1 राहत असतो, म्हणून 1 याप्रमाणे रायटिंग करायचं आहे. याप्रमाणे तो एक प्रॉपर फ्रॅक्शन तयार झालेला आहे. इतर नंबर आपल्याला जसेच्या तसे रायटिंग करायचे. आता इथे पण हा एक मिक्स फ्रॅक्शन नंबर आहे, याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्याकरता ह्या 2 ने 15 ला मल्टिप्लाय करून वरचा नंबर प्लस करायचा आहे. 15 2 जा 30 30 आणि 1 31. तर इथे 31 अपॉन 2 रायटिंग करायचं आहे. या ठिकाणी बघा, इथे एक फ्रॅक्शन दिलेले आहे मल्टिप्लायमध्ये, नेक्स्ट दिलेले आहे डिव्हिजनमध्ये. त्यासाठी आपण अगोदर जे मल्टिप्लाय आहे ते पण सॉल्व करू शकतो, म्हणजेच 5 5 डायरेक्ट कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे शिल्लक राहणार आहे 12 आणि खालच्या साईडला 8. त्यानंतर इथे हे सॉल्व करताना डिव्हिजनचं सिम्बॉल जर दिलेलं असेल फ्रॅक्शनमध्ये, तर डिव्हिजनचं सिम्बॉल दिलेलं असेल तर त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स करायचं आहे, म्हणजे 7 अपॉन 1 जसंच्या तसं रायटिंग करायचं आहे. त्यानंतर डिव्हिजनचं सिम्बॉलचं मल्टिप्लाय करायचं आहे, आणि जो नंबर खाली दिलेला असतो डिनोमिनेटरमध्ये तो वरच्या साईडला रायटिंग करायचा आहे, म्हणजेच 4 अपॉन 7 4 अपॉन 7 याप्रमाणे त्याचं आपल्याला सॉल्व करायचं आहे.
इतर नंबर इतने 12 वन जा खाल साइडला 8 ब्रैकेट कंप्लीट इंटू 2 31 अपॉन 2 जसी है तसी। त्यानंतर आपल्याला इथे जर आपण डिवाइड जर केलं तर 7 आणि हा 7 कट होऊन जाईल तर इथे शिल्लक राहील मग 12 अपॉन 8 प्लस इथे 4 शिल्लक आहे वरच्या साईडला म्हणून 4 त्यानंतर इथे 1 या ठिकाणी रायटिंग करायचं आहे। त्यानंतर हा याला ब्रॅकेट जाईल इंटू 2 31 अपॉन 2 जसे आहे तसे मायनसमध्ये। आता या ठिकाणी प्लस करायची आहे दोन नंबरची दोन्ही फ्रॅक्शन नंबरची तर इथे बेस सेम करावं लागेल तर इथे 8 आहे तर इथे पण आपल्याला 8 आणता येतो मल्टिप्लाय करून तर याला मल्टिप्लाय जर 8 केले तर 8 वन साईड इथे येऊन जातात तर यावरच्या साईडने पण आपल्याला 8 मल्टिप्लाय करायचं आहे म्हणून 12 अपॉन 8 प्लस 4 8 जा 32 8 वन जा 8 इंटू 2 31 अपॉन 2 मायनस। आता बेस सेम असल्यामुळे आपल्याला वनच टाईम बेस रायटिंग करायचं आणि वरच्या नंबरची ॲडिशन म्हणजेच 12 प्लस 32 इंटू 2 मायनस 31 अपॉन 2 त्या ठिकाणी दोघांची ॲडिशन आली आहे 44 त्यानंतर ते 8 रायटिंग करायचं आहे त्यानंतर मायनस 31 अपॉन 2 जसे तसे आता ब्रॅकेट निघून जातो कारण की या ब्रॅकेटमधून ॲन्सर बाहेर निघालेला आहे तर या ठिकाणी इथे यामधून ॲन्सर बाहेर रायटिंग केल्यावर आपल्याला अगोदर मल्टिप्लाय सॉल्व करावं लागेल कारण की बॉडमॉस ह्या फॉर्म्युलानुसार अगोदर मल्टिप्लाय त्यानंतर ॲडिशन त्यानंतर सबट्रॅक्शन हे दोन नंबरचे आपल्याला अगोदर सॉल्व करावे लागेल। आता इथे 44 अपॉन 8 इंटू 2 आहे म्हणजे 2च्या खाली नेहमी 1 राहत असतो म्हणून ह्या वरच्या नंबरचा आपल्याला अगोदर मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 44 इंटू 2 तर 44 मल्टिप्लाय जर 2 केले तर इथं होतात मग 2 4 जा 8 2 4 जा 8 खाली 8 1 जा 8 जसे जाय तसे त्यानंतर इथे 31 अपॉन 2 आहे 31 अपॉन 2 जसे आहे तसे रायटिंग करायचे आहे। बघा मायनस असल्यामुळे आपण याच ठिकाणी आपण त्याला डिव्हिजन पण करू शकतो पण या नंबरने या नंबरला आपण डिवाईड करू शकत नाही कारण की इथं जर मल्टिप्लाय असेल तरच आपण या नंबरने या नंबरला डिवाईड करू शकतो। मायनस असेल प्लस असेल तर याच ठिकाणी आपण एक न्युमरेटर त्याच फ्रॅक्शनचा न्युमरेटर त्याच फ्रॅक्शनचा डिनोमिनेटरने आपण डिवाईड करू शकतो तर इथे पण तसं आपल्याला करायचं आहे तर 8 1 जा 8 8 1 जा 8 आणि 8 1 जा 8 म्हणजे 11 अपॉन 1 त्याचा ॲन्सर येणार आहे म्हणून इथं आपण रायटिंग करू 31 अपॉन 2 मायनस 11 अपॉन 1 तर या ठिकाणी जर आपण बेस सेम करायचे असेल मायनस असल्यामुळे तर इथे पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजेच 31 अपॉन 2 मायनस 11 2 जा 22 2 1 जा 2 बेस सेम असल्यामुळे बेस एकच वेळा रायटिंग करायचा आहे आणि वरच्या नंबरची मायनस 31 मायनस 22 तर 1 मधून 2 मायनस होत नाही जर आपण इथे लोन मागितला तर इथे होतात 11 11 मधून 2 जर आपण मायनस केलं तर इथे राहतात 9 त्यानंतर 2 मायनस 2 0 त्यानंतर 2 जसेच्या तसे तर या नंबरला आपल्याला डिवाईड करता येत नाही म्हणून 9 अपॉन 2 हे त्याचं राईट ॲन्सर राहणार आहे म्हणून ऑप्शन सी 9 अपॉन 2 इज अ राईट ॲन्सर। ओके याप्रमाणे आपण असाइनमेंट 3.1 सॉल्व केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल। ओके थँक्यू।